नमस्कार मी पुष्कर श्रोत्री कसे आहात सगळे आपापल्या घरी सुरक्षित आहात ना या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये काय करायचं ह्याच्यापेक्षा काय करायचं नाही या सूचना आपल्याला खूप आलेल्या आहेत आणि त्यांचं आपण तंतोतंत पालन करत आलोय आतापर्यंत त्यामुळे ह्या विषयावरती न बोलता जरा मोकळेपणाने गप्पा बनवण्यासाठी हा एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे एकवीस जुने बेचाळीस आणि हे दुसरं पर्व सुरू झालेलं आहे मला त्यासाठी लोकसत्ता एबीपी माझा ठाणे आर्ट गिल्ड आणि त्याचबरोबर टीम नाटक बारोमास यांचे आभार मानायचे लहानपणापासून मला वाचनाची खूप आवड आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन मी लहानपणापासून करत आलो मग कधी कधी जर वाचायला काही मिळालं नाही तर घरातलं इलेक्ट्रिसिटीचं किंवा टेलिफोनचं सुद्धा मी वाचत बसायचो ते वाचायची आवड होती आणि त्या काळामध्ये कधीतरी अचानक प्रकाश नारायण संत यांच्या कादंबऱ्या माझ्या हाताला लागल्या माझ्या मते मीही त्यावेळी पौगंड अवस्थेत होतो आणि त्यामुळेच त्या कादंबऱ्या मला खूप जवळच्या वाटायला लागल्या म्हणजे चांदण्यांचा रस्ता असेल वनवास असेल झो <coughs> पंखा असेल मी ह्या सगळ्या कादंबऱ्या वाचत असताना त्यातला लंपन आहे ना लंपन तो मला माझा वाटायला लागला त्या लंपन पावगंडावस्थेतले गमती जमती त्याच्याशी मी कुठेतरी रिलेट करायला लागलो तुम्ही लंपन वाचला असेल या कादंबऱ्या वाचल्या असतील आणि तुम्हालाही जाणवलं असेल की ह्यातल्या अनेक गोष्टींशी आपण कुठेतरी कुठेतरी साधार आहे म्हणजे लंपनची आई लंपनची बहीण बिट्टू त्याचा लहान भाऊ आणि सुमी आणि आजी आजोबा हे सगळेच आपल्याला ओळखीचे वाटायला लागतात तर आज मी त्या प्रकाश नारायण संत यांच्या वनवास या कादंबरीतली अर्थ ही लघुकथा तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे तुम्ही ती वाचली असेल पण आज आपण एक वेगळा अभिवाचनाचा आनंद घेऊया मला मला खूप एक्साइटमेंट झालीये कारण अशा प्रकारचं वाचन अभिवाचन मी पहिल्यांदाच करतो आहे तर अर्थ अर्थमध्ये ते काय म्हणतायत बघा प्रकाश नारायण संत अर्थ लंपन स्वतःच सांगतोय हे सगळं मी बराच वेळ मोठमोठ्याना वाचत होतो मला वाटलं मोठ्यांदा वाचलं म्हणजे जास्त चांगलं कळेल म्हणून पण खरं म्हणजे मला काहीच कळत नव्हतं समोरच्या दगडावर सुमी चिंच खात बसली होती तिला तर आवाज केल्याशिवाय चिंच खाताच येत नाही की काय कोण जाणे ती सारखी आपली सुरक्ष असे आवाज काढत होती चिंचा खाताना इतका नखरा केलेला मला अजिबात आवडत नाही खरं म्हणजे तिला ती चिंच मीच दिली होती आणि मला चिंच आवडत नाहीत हेही तिला अगदी पक्क माहित आहे आणि तरीही ती मला वाकुल्या दाखवत होती मॅडत आहे मला चिंच आवडत नाहीत असं मी सांगतो ते काही फारसं खरं नाही म्हणजे मागे एकदा मी चिंचा खाल्ल्या होत्या आतील चिंचो कॅन सकट तेव्हा आजोबा रोज सकाळी माझ्या डोक्यावरून हात फिरवायचे आणि म्हणायचे हम्म आता डोक्यावर कोंब फुटायला लागले चिंचेचे थोड्या दिवसांनी लंप्याला बागेतल्या कुंडीत ठेवून देऊया म्हणजे मग बाजारातून चिंचा आणायलाच नको खरं म्हणजे मी त्यावेळी इतका भिवून गेलो होतो पण कोणाला सांगितलं नाही एक दिवस गुपचूप अल्लाउद अल्लाउद्दीन हे त्याचं खरं नाव नाही मला आपला तो त्याच्या त्याच्यासारखा वाटतो म्हणून मी त्याला तसं म्हणतो तर अल्लाउद्दीन नावाकडे गेलो आणि त्याला हळूच सांगितलं माझ्या डोक्यावरचे सर्व कोंब कापून टाक त्या ते भेट्याला काहीच कळलं नाही त्यानं आपले आमचे सर्व केस कापून टाकले मला इतका राग आला होता पण आजोबा मात्र अगदी खुश झाले आणि त्या रात्री मला त्यांनी दोनशे बावीस गोष्टी सांगण्याचं वचन सुद्धा दिलं तेव्हापासून मी चिंचा खाण्याचं सोडून दिलंय मला अजूनही भीती वाटते मी थांबलो हे लक्षात येतात सुमी खवचट पण वाच कि रे पुढं कि वाचताही येत नाही म्हणून मी जास्तच जोरानं वाचायला सुरुवात केली अगदी अंगात असेल नसेल तेवढी सर्व शक्तीपणाला लावून माझा घसा दुखायला लागला होता पण आता माघार घ्यायची म्हणजे ही सुमी दिवसातून दोन हजार दोनशे बावीस वेळा मला चिडवत बसणार हे मला माहीत होत मी तसाच वाचत राहिलो मी नेहमी वाचतो तशा पुस्तकांसारखं हे पुस्तक नाही हे आता कुठं माझ्या लक्षात यायला लागलं होतं पण ते वेगळं आहे म्हणजे काय हे नक्की समजत नव्हतं त्यात कोणीतरी प्रभाकर नावाचा माणूस होता आणि उषा नावाची एक मुलगी होती ती दोघं एका कुंजवनात बसली होती आणि काहीतरी बोलत होती बऱ्याच वाक्यानंतर एक वाक्य मात्र मी एकदम खुश झालो ते मला समजेल असं वाक्य वाटलं म्हणून मी ते पुन्हा वाचलं प्रभाकर उषेला मिठीत घेऊन म्हणाला उषे डार्लिंग माझी हृदय स्वामिनी होशील तर या प्रभाकराच्या जीवनात सध्याच्या रखरखणाऱ्या उन्हानं होरपळून निघणाऱ्या सहारा वाळवंटाचं एका क्षणात काश्मीरचं नंदनवन होईल आणि हे वाक्य मला अगदी बरोबर कळलं कारण कालच भूगोलाच्या मास्तरांनी आम्हाला सहारा वाळवंटाची माहिती दिली होती तिथली ती इकडं तिकडं नुसती पसरलेली उन्हात चमकणारी वाळूच वाळू ती खजुरीची झाडं ती कलंगड ते उंट ते अरब मला सहारा एकदम फार आवडलं आणि काश्मीर तर काय परवाच आम्हाला शाळेत सिनेमा दाखवला काश्मीरचा तिथली ती फुलं पाहून मला मला आमच्या आजोबांच्या बागेची आठवण झाली अगदीच भिक्कार किती सुंदर आहे काश्मीर आणि सहारा वाळवंटाचं काश्मीर झालं म्हणजे मग त्या अरबांची किती मजा येईल या कल्पनेनं ये मी अगदी खुश झालो बसून बसून पायाला मुंग्या येत होत्या म्हणून मी उभा राहिलो आणि तेच वाक्य पुन्हा वाचायला सुरुवात केली मला ते बावीस वेळा म्हणायचं होतं जोर जोरात पण इतक्यात पलीकडच्या बागेतून आजोबांचा आवाज ऐकवला लंप्या काय वाचतोयस मी काहीतरी उत्तर देणार इतक्यात सुमीने एकदम माझ्या तोंडावर हात ठेवला आणि डोळे मोठे केले मी परत खाली बसलो बराच वेळ आजोबांचा आवाज ऐकू येत नाही असं पाहून मी पुन्हा हळू आवाजात वाचायला सुरुवात केली सुमी माझ्याकडे पुस्तक परत मागत होती मी तिच्याकडे लक्षच दिलं नाही पण बराच वेळ सहारा किंवा काश्मीर कोणताच शब्द येईना आणि त्या अरबांचं काय होणार तेही कळेना म्हणून मी अगदी कंटाळून गेलो एक शब्द मात्र सारखा सारखा येत होता पण मला त्याचा अर्थ माहीत नव्हता हो मास्तर मोठ्यांदा पुस्तक आवाज बंद करून बंद करतात तसं मी पण बंद केलं आणि सरळ गवतावर झोपून टाकलं सुमीच चिंच खाणं अजूनही चालूच होत तोंडानं आवाज करण्याचं आणि डोळी बारीक करून भोवय ओढवण्याचे सर्व प्रकार सुरू होते मग तिनं जरा चिंच खाणं थांबवलं आणि माझ्याकडे डोळ्याच्या कोपऱ्यातनं पाहत ती म्हणाली समजलं का काही त्या पुस्तकातलं तिच्या त्या प्रश्नातला खवचटपणा मी ओळखला पण मी तो प्रश्न तसाच घेऊन टाकला आणि तिला दुसराच प्रश्न विचारला सुमे चुंबन म्हणजे काय काय म्हणालास सुमीनं डोळे मोठे केले आणि भोया पण उंच केला मला आपली उगीच भीती वाटली म्हणून मी घाई घाईने म्हटलं काही नाही काही नाही काही नाही बा पण मी मोगलासारखा गाफील असताना तिनं मराठ्यांसारखी झडप घालून ते पुस्तक माझ्या हातातून हिसकावून घेतलं आणि वर म्हणाली लंप्या कसली चावट पुस्तकं वाचतोस रे तू सांगू का तर तुझ्या आजोबांना आण पाहू ते पुस्तक इकडं मी काहीच बोललो नाही खरं म्हणजे हे पुस्तक तिनंच मला आणून दिलं वाचायला त्याला कादंबरी म्हणतात आणि ती चावट असते असं तिनंच मला सांगितलं आणि मी आम्हाला वेळ नाही म्हणून म्हटल्यावर तुला हे पुस्तक वाचताच येणार नाही तुला ते समजायचंच नाही असं सारखी चिडवत बसली आणि आता वाचून वाचून आमचा घसा दुखायला लागलाय आणि हे परत आम्हालाच भी भीती दाखवते मॅडच आहे मला तिचा फार राग आला मी तिला म्हटलं सुमे परवाचा टोळ आहे ना तो मी अजून ठेवलाय काड्याच्या पेटीत मग मात्र ती भ्याली आणि घराकडे पळत सुकली ती नाहीशी झाल्यावर मी परत गवतार पडून राहिलो गवताचा आणि मातीचा ओलसर असा खमंग वास येत होता माती खावी असं वाटायला लागलं होत झाडाच्या बुंध्यावर मोठमोठे काळे मुंगळे खालीवर तुरु, -तुरु पळत होते वरून येणारा प्रत्येक मुंगळा इतक्या घाई खाली येत होता की खालून वर जाणाऱ्या मुंगळ्यावर जर तो आपटला तर त्याच्या तोंडावर ते सर्व अवयव नाहीसे होतील आणि तो आंधळा मुका बहिरा होईल असं मला सारखं वाटायला लागलं पण त्याचं त्यांना काहीच वाटत नव्हतं मी आपलं उभीच घेऊन गेलो डोळे घट्ट मिटून घ्यावेत असं वाटायला लागलं आणि मी ते मिटले पण इतक्यात दोन हजार दोनशे बावीस मुळे माझ्या पायावर चढत होते आणि हर हर महादेव या अल्ला असं जोर जोरात ओरडत आहेत असं मला वाटायला लागलं परवाच मी त्यांच्यापैकी काही शिपाई पट्टीनं मारले होते त्याची मला खाडकण आठवण झाली आणि मी ताडकन उठून बसलो त्यांनी माझा सूट घ्यायच्या आधीच त्यांना मारलं पाहिजे म्हणून मी पायावर हाताचे सपाटे मारायला सुरुवात करणार होतो तेवढ्यात ते, ते सर्व पळून गेलेले दिसले उगीच आपल्यालाच मारण्यात काय अर्थ आहे म्हणून मी तसाच बसून राहिलो त्यांची झाडावरची धावपळ अजूनही चालूच होती आमच्या घरी जेवणाची मोठी पंगत असली म्हणजे आमच्याकडे काम करणारा बाबूराव पंक्तीतून असाच घाईघाईन पळतो त्याची मला आठवण झाली मी त्या एका मुंगळ्याला विचारलं बाबुराव बाबूराव तुम्ही कोणाला काय वाढतात पण तू काहीच बोले ना मी हा प्रश्न तीनदा विचाराच्या आधीच तो अगदी वर जाऊन पोचला सुद्धा होता बाबुरावला जिलबी वाढ असे सांगेपर्यंत आजोबांच्या म्हणजे अगदी शेवटच्या पानापर्यंत जातो ना अगदी तसाच सगळेच बाबूराव असे मॅड असतात की काय कोण जाणे मग मी बराच वेळ तिथल्या एका दगडावर बसून राहिलो खरं सांगायचं म्हणजे मला माझ्या मनाला शांततेची जरुरी होती मला कसला तरी मोठा विचार करायचा होता पण कसला विचार करावा तेच मला कळे ना मी डोळे बारीक केले भोव्या उंच केल्या हात कपाळाला लावले हातांचे कोपरे गुडघ्यांवर टेकवले पण काही जमेच ना आमचं नेहमी असच असतं ऐन वेळी आम्हाला काही हो आठवतच नाही म्हणूनच वर्गात मधू पहिला नंबर कळवतो मला माझ्यावर खूप रागवायचं होतं इतक्यात इतक्यात सुमी घरात गाणं म्हणत होती तिचा आवाज मला ऐकू यायला लागला आणि मघाशी विचारलेल्या शब्दाचा अर्थ तिला परत विचारावा म्हणून मी तसात उठलो आणि सुमीच्या घराकडे निघालो वाटेत आमच्या बागेत आजोबा बागे काहीतरी आजो बागे ते काम करताना दिसले आजीच्या भाषेत माती उपसताना दिसली खरं म्हणजे ते काहीही काम करत नव्हते नुसते झाडाकडे पाहत उभे होते मी त्यांना अगदी प्रेमाने मिठी मारली मला वाटलं ते रागावतील म्हणून पण ते खूप खुश झाले माझ्यावर आजोबा खुशी झाले म्हणजे अगदी जोर जोरात घसा साफ करतात मी त्यांना विचारलं आजोबा मी तुम्हाला एका शब्दाचा अर्थ विचारू आजोबा जरा वेळ माझी थट्टाच करत राहिले मी जरा गंभीरपण परत तोच प्रश्न विचारला तरी ते माझे थट्टाच करत राहिले मग मी त्यांना विचारलं मी परवाची गंमत आजीला सांगू त्याचा अगदी बरोबर परिणाम झाला आजोबा एकदम शांत झाले आणि म्हणाले हा विचारा आजोबा मॅडच आहेत आजीला आज उगीच भितात मग मलाही त्यांची थट्टा करायची झोप केली म्हणून मी त्यांना म्हंटल पण तुम्हाला तो येणारच नाही अरे येणार ना अगदी येणारच तू विचार तर खरा आजोबा म्हणाले नाहीत यायचं मी हट्टानं म्हणालो मग आम्ही दोघे बराच वेळ असंच म्हणत राहिलो आजी म्हणते ते अगदी खरे आजोबा आता असंच लहान पोरासारखं वागतात माझ्याशी भांडतातही कधी कधी मी आवाज खूप उंच चढवला आणि डोळे मिटून नाहीच 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 नाहीत असं म्हणतच राहिलो माझ्या इतका मोठा आवाज आमच्या सबंध गावात नसेल आई म्हणते ती काही खोट नाही खरं सांगायचं तर माझा तो आवाज ऐकून माझेच कान दुखायला लागले होते जरा वेळानं मी थांबलो आणि डोळे उघडले तेव्हा समोर आजोबा नव्हते पण घरातून आजी हातात एक काठी घेऊन बाहेर पडताना मला दिसली आणि माझी छाती धडधडायला लागली मी तसाच पळत सुटलो आजीनं काही बोलायला सुरुवात करण्याच्या आतच पळून गेलेलं तर जमण्यासारखं असतं कारण ती एकदा बोलायला लागली की ती थांबतच नाही आणि गावातल्या सगळ्यांना तिचा आवाज माहिती आहे तिनं मोठ्यांद लंप्याला पकडणारे असं म्हटलं तर अगदी खालचा वाकड्याचा आभार सुद्धा मला पकडून तिच्या समोर नेऊन उभं करेल याची मला अगदी खात्री होती एकदा तिच्या समोर जाऊन उभं राहिलं की मग संपलं ती वाटते ती शिक्षा करणार अगदी अगदी पाढे काढण्यापासून ते पिठाच्या गिरणीत हातात डबा घेऊन जाण्यापर्यंत मी तिथनं जी मोटार सोडली ती अगदी सुमीच्या घरात नेली थेट एकदम माडीवर तिच्या खोलीत नेण्याचा विचार होता खरं म्हणजे ड्रायव्हरचा पण त्यांच्या सोप्यात सुमी ते आजोबा नेहमीप्रमाणे विड्याची पानं मांडीवरच्या धोतराला पुसत बसली होती आमचे आजोबा खुशीत असले म्हणजे सुमीच्या आजोबांना चिंत्या म्हणून हाक मारतात आणि तेही त्यांना कधी कधी त्यांच्या नावानं हाक मारतात मला ते नाव अजिबात आवडत नाही म्हणून ते कोणाला सांगत नाही असो मी आज श्रीला पाहता असते खवचटपणे म्हणाले काय हो उडान टप्पू राव आज काय शाळा वगैरे नाही की काय कि मास्तर आटोपला एखादा हा बाकी तू काय सुधारणार म्हणा आजोबाच तर रक्त उतरलंय तुझ्या अंगात त्याच्या रक्ताचं गुण आहे तुझी काही चूक नाही बरं पण काय रे आज तुझा आजोबा कुठं दिसत नाही कसा हा मग जरा वेळ थांबून त्यांनी अगदी शांतपणे विडा तोंडात कोंबला आणि नंतर ते जास्त उत्साहाने बोलावयला लागले त्यांचं ते बोबडं बोलणं मला समजेल तर शपथ अजूनही लंगडे पाटील मास्तर गाणी शिकवतात ते कळेल पण पान खाताना सुमी ते आजोबा काय बोलतात ते श्री शंकराला देखील कळायचं नाही शिवाय अशावेळी ते फारच विनोदी दिसतात एकदा ते बाहेर एका माणसाशी असंच बोलत होते आणि मी आणि सुमी माझाच्या दाराच्या फटीतून त्यांच्याकडे पाच सारखे हसत होतो आम्हाला वाटत होतं त्यांना माहीत नाही म्हणून जरा वेळेला ती अगदी सहज उठली भिंतीवर ते फोटो पाहतात पाहतात तसे असे, असे दारापर्यंत आले आणि एकदम त्यांनी दारात ढकललं त्यावेळी आमची डोकी जी आपटली ती आपटली पण आम्ही काहीच बोललो नाही तसेच अंधारात बसून राहिलो असे ते जरा बेष्ट दुष्ट आहेत सुमीच्या भाषेत खाष्ट आहे सुमीची आई तर म्हणते स्वारी महिन्याला एक सबंद पानमाळा घशाखाली घालत असते मी हळूच खिशातला हात बाहेर काढला आणि त्यानं विचारलं सु, सुमित्र आहे का घरात त्यांना तिला कोणी सुमी म्हटलेलं आवडत नाही सुमी आहे का असं विचारलं तर ती समोर उभी असली तरी ते बेधडकपणे नाही म्हणून सांगतात खिशात हात वगैरे घातलेले त्यांना आवडतच नाही मॅडच आहेत मी प्रश्न विचारल्यावर बऱ्याच वेळानं पान शांतपणे ते संपून म्हणाले हो हो खिशात बसली आहे बंडीच्या मी हसावं असं त्यांच्या मनात होतं पण असल्या भिकार विनोदाला कोण हसणार आमचा बाबूराव असेल हो फार तर मी नाही खरं म्हणजे उभारावा मी अगदी कासावी झालो होतो पण त्याचं त्यांना ढिम्म सुद्धा नव्हतं हो ते म्हणाले का काळ काम का उलट एका शब्दाचा जरा अर्थ विचारायचा होता मी गंभीरपणे म्हणालो कोणता ते म्हणाले मी तो शब्द सांगणार इतक्यात बाहेर सुमीच्या आजीचा आवाज आणि त्यामगून आमच्या आजीचा आवाज ऐकू आला खरं म्हणजे त्या आत्ता घरापासून बावीस मैल लांब असतील पण आजोबा एकदम म्हणाले अरे गाडवा ती वर असेल माडीवर पळ पळ त्यांना त्या ते शब्दाचा अर्थ विचारावा असं परत माझ्या मनात आलं पण बाहेर आजीचा आवाज जवळ येत होता दुश्मन जवळ येत होता मी चटकन माझ घरात पळालो आणि एकदम अंधार असलेलं त्यांचा जीना चढून वर गेलो वरच्या खोलीत सुमी आरशासमोर उभी राहून केस विंचरत होती आणि गाणंही म्हणत होती ती खरं म्हणजे खूप छान गाणं म्हणत अगदी गोड पण ती इकडं गाणं म्हणायला लागली की तिकडं आमची आजी चुलीत जोर जोरात लाकडं खुपचित म्हणते गौर गंगू वहिनींची नात वाया जाणार ग वाया जाणार आजीला काही कळत नाही हे आजोबांनी मला एक लक्ष दोन हजार दोनशे बावीस वेळा सांगितलं असेल आणि ते खरंच आहे आरशासमोर उभी असलेली आणि गात असलेली सुमी किती छान दिसत होती अगदी गोष्टीतल्या राजकन्यासारखी तिथे ते सोनेरी केस किती के छान मी उगीच गोंधळलो आणि तसाच उभा राहिलो उंबऱ्यावर मला वाटलं आपण आता राजपुत्राप्रमाणे आत प्रवेश करावा तरवार अशी खुंटीवर टांगावी मंदिर टेबलावर ठेवावा गोड हसावं आणि पुढं काय राजपुत्र पुढं काय करतो कोण अस माझी ती गोष्ट अर्धीच राहिली माझं लक्ष माझ्या वाटली मला वाटलं एरवी अशा वेळी मागून जाऊन हळू सुमीचे डोळे झाकले असते आणि खरं सांगायचं तर त्यावेळीही माझ्या मनात त्याचा विचार आला होता पण मला तिची भीती वाटली का कोण असाव इतक्यात सुमीच गरकन वळली आणि म्हणाली काय रे एवढ चावट मुलासारखं माझ्याकडे असं निरखून पाहतोयस इकडे हे पाहू आत मी भीत भीतच आज शिरलो तुम्ही परत आरशात पाहून गाणं गुणगुणायला लागली मी आपला तसाच उभा राहिलो मात्र तिच्याकडे न पाहता खोलीत तिच्या आजोबांचे आणि आजीचे दोनशे बावीस फोटो असतील सगळीकडे आजोबा खुर्चीत बसले होते आणि आजी टेबलावरच्या पुस्तकावर हात ठेवून उभी होती मागे एक मोठी बाग होती दोघी डोळे वटाळून पाहत आहेत असं वाटतं सारखं सारखं मला मला ते फोटो पाहिले म्हणजे हसू येत पण त्यावेळी मी हसलो नाही बराच वेळ मी तसाच उभा राहिलो शेवटी मला खूप कंटाळा आला शिवाय खाली आजीचा आज आवाज ऐकू येत होता मी हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून आरशात दिसणाऱ्या सुमीच्या प्रतिबिंबाकडे पाहिलं ती माझ्याकडे तसंच तिरप्या नजरेनं पाहत होती मी चटकन दुसरीकडे पाहिलं मग पुन्हा पाहिलं तेव्हाही ती माझ्याच कडे पाहत होती तिसऱ्या खेपेले तसच मग मात्र मला चांगलीच भीती वाटायला दड़ लागली छातीत धडधडायला लागला खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यावर सुमीचे सोनेरी केस उरत होते ते सुंदर दिसत होते अगदी राजकन्य प्रमाणात आणि तरीही मला भीती वाटत होती बऱ्याच वेळानं तिचं गुणगुणणं थांबलं तिने गिरकी घेतली आणि माझ्याकडे तोंड करून भोया उंच करून ती म्हणाली ए मी कशी दिसते रे थोरल्या वंसन सारखी अशी आजीच्या तोंडची ओळ माझ्या अगदी ओठावर आली होती पण मी ती तशीच गिळून टाकली मला सुंदर असं म्हणायचं होतं पण मला काहीच होते ना मी नुसतं तिच्या उडणाऱ्या केसांकडे पाहत राहिलो जरावळ्यानं ती म्हणाली ऐकायला सुद्धा येत नाही वाटत सारखी मी चटकन सांगून टाक सुंदर हा शब्द माझ्या तोंडून बाहेरच पडे ना उषेसारखे नाही तिने परत भोवया उंच करून विचारलं उषा कोण मला उषा कोण ते समजच ना सगळ्या पुरुषांची जातच मिली अडाणी सो मी नाक उडवून तिच्या आजीचं आवडतं वाक्य म्हणाले खरं म्हणजे मला तिचा राग यायला हवा होता पण मला काय झालं होतं श्री शंकर जाणे मला तिचा रागच ये ना म्हणून मी तसाच उभा राहिलो आणि जरा वेळानं म्हणालो तुम्ही तू अगदी बरोबर उशेसारखे दिसते मग मात्र ती खुश झाली आणि म्हणाली खरंच हो पण तू काही प्रभाकरासारखा दिसत नाही सा, आधीच सांगून ठेवते तुम्ही खवचटपणा म्हणाले हा प्रभाकर कोण तेही मला समजे ना वास्तविक सुमी माझ्यापेक्षा फक्त एका वर्गानं पुढं आहे पण नेहमी ती अशीच मला न समजणाऱ्या भाषेत बोलते ती माझ्याकडे पाहून गोड हसत होती तसाच उभा हो राहिलो खिडकी पलीकडे गडद निळा समुद्र आणि त्यावर माझं जांभळ जहाज नांगरून पडलंय मी सोनेरी केसांच्या राजकन्याला सोडवण्यासाठी या किनाऱ्यावरील घरात शिरलोय असं मला वाटत होत राजकन्या समोर उभी आहे असंही वाटत होत मला पण पण मला काही समजेच ना तुम्ही खिडकीकडेच उभी आहे मला वाटलं तिला माझं जांभळ जहाज दिसलं तर किती छान होईल मी त्याला मी तिला त्याबद्दल विचारणार होतो पण इतक्यात ती माझ्या जवळ येऊन उभी राहिली मी अगदी अधीर झालो होतो ती आवाजात म्हणाली हे तुला त्या शब्दाचा अर्थ कळला का रे तिनं विचारलेल्या त्या प्रश्नाचा अर्थ मला नीट समजला नाही खरं म्हणजे ती त्या जहाजाबद्दल काही बोलली नाही म्हणून मला वाईट वाटलं होतं शिवाय खालून सुमीच्या आजोबांचं बोलणं ऐकू येत होत कोणत्या मी विचारलं त्या रे सुमी मान तिरपी करून आणि डोळेही तिरपे करून म्हणाले पण मला तिची खूण परत समजली नाही कोणता मी भी परत विचारलं खाली तिचे आजोबा आमच्या आजीशी बोलत असावेत असं त्यांच्या आवाजावरून मला संशय यायला लागला होता आणि माझ्या डोळ्यांसमोर त्यांच्या घराचं मागचं दार दिसत होत तो रे मगाचा तुम्ही परत म्हणाले मला काहीच आठवेना मला माहिती आहे तू मुद्दाम तसं भासवतोय चावट आहेस तू की माझ्याकडे तिरप्या नजरेनं पाहत म्हणाली आणि एकदम मला तो शब्द आठवला खरं म्हणजे मी त्याचा अर्थ विचारायला चालू होतो सांगितलं नाही आमचं नेहमी असंच होतं मी घाई घाई म्हणालो ए खरच काय अर्थ आहे ग त्याचा पण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सुमी कधी देणार नावच सोडा ती स्वतःभोवती गिरकी घेत म्हणाली आम्हाला काय नाही तिच्या मानभावीपणाचा मला नेहमी राग येतो पण त्यावेळी आला नाही खाली आजीचा आवाज ऐकू यायला लागला होता म्हणून मी सुमीला चिडवण्यासाठी म्हणालो तुम्हाला नाहीच यायचं मग सुमीनं परत एक गिरकी घेतली आणि म्हणाली सांगू मी म्हणालो आणि सुमी सांगण्यासाठी अगदी जवळ आली मला परत भीती वाटायला लागली ती काहीतरी सांगणार होती इतक्यात खालून आजीचा कडकडाट ऐकवाला सकाळी गिळून जे कार्ट बाहेर पडले ते कुठं तडफडतय देव जाणे लंप्या मागो मग माज, माझ घराचं दार उघडल्याचा आवाज ऐकवाला माझ्या छातीत धडकी भरली त्या वाक्याने मी सगळं विसरलो सुमीकडे पाठ फिरवली आणि जिन्याकडे दुरून टोकली खरं सांगायचं तर एकेका उडी तीन तीन पायऱ्या उतरायची मला सवय आहे पण सुमीच्या घरातल्या त्या अंधाऱ्या जिन्यात मला काही दिसलंच नाही आणि नेमका माझा पाय घसरला काही वेळ काय होत आहे ते मला समजलंच नाही पण जिन्याच्या आवाजातच आजीचा हात मेल्या असा आवाजही ऐकू आला आणि समजलं तेव्हा मी आणि आजी आज दोघही जिन्याच्या पायथ्याशी बसलो होतो मला खूपच्या खूप रडायला येत होत आजी आज हातात पाय धरून काहीतरी भयंकर बोलत होती ती इतक्या जवळच असल्यानं मला काहीच कळत नव्हतं तिचं बोलणं पण असं होत की मग इथं कशाला मेला कडबडला असं वाक्य सारखं सारखं ऐकू येत होत मी अगदी रडणार होतो पण वरती जिन्याच्या पहिल्या पायरीवर सोमी उभी होती शिवाय घरातले सर्व लोक म्हणजे दोघेही आजोबा वगैरे जमा झाले माझे आजोबा आजीचा पाय चोरत होते आमच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हतं आजी परत कडाडली मी येईल इथं कशाला तडमडला होता एवढ्या उन्हाच्या वेळी तिकडं माझं रक्त आट तुला हाका मारता मारता कशाला आला होता दुसऱ्यांच्या घरी खरं म्हणजे मी काही बोललो नसलो तरी चाललं असत पण मध्ये गेल्यापासून आम्हाला खरं बोलायची हौस आली होती म्हणून मी म्हणालो सुमीला सुमीला एका शब्दाचा अर्थ विचारायला आलो होतो आजोबा काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होते पण आजी त्यांचा हात झटकत म्हणाली मग आम्ही सारे काय होतो की काय तुम्ही जे आजोबा आजीला उठा म्हणत होते पण ती त्यांना म्हणाली तुम्ही गप्प बसा तुम्हा सर्वांमुळेच माझा नातू बिघडलाय असा लंप्या कोणत्या शब्दाचा अर्थ पाहिजे होता तुला मी अगदी प्रामाणिकपणे तिला तो, तो शब्द सांगितला मात्र फक्त आमचे आजोबा असल्याचं आणि आजीद्यान त्यांना दटावलेलं मला ऐकू आलं नीटच आणि नंतर अर्थात सोडाच पण आता या कोठीच्या खोलीत आम्ही दोन हजार दोनशे तास बसलोत तरी बाहेर आजीच तोंड चालू आहे आजोबांचा आवाजच नाहीये रडून रडून माझे डोळे दुखायला लागले आहेत घसा पण दुखायला लागलाय खोलीतल्या अंधारात मला भीती वाटायला लागली मी आजीला आज सांगितलं तेच चुकलं मी तरी एक मॅडच आहे झालं हा तर ही अर्थ हि प्रकाश नारायण संत यांच्या यांच्या अ वनवास मधली ही एक लघु कथा लंपनला चुंबन या शब्दाचा अर्थ कळत नव्हता आणि मॅडच असल्यासारखा हा लंपन तुम्हाला ही कशी वाटली मला कळलं तर बरं होईल तुमच्या अनेक कमेंट्स मला येत इथे खूप छान असम awesome, ऑसम awesome. मला आठवत आहे दे, पु ल देशपांडे यांनी सुद्धा म्हटलंय की की फार चिवित्र फारच वेगळ्या पद्धतीनं प्रकाश नारायण संत यांनी लंपन बद्दल लिहिलेलं आहे त्याच्या त्या पौगंड अवस्थेतल्या सगळ्या मनातल्या गोष्टींबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे आणि म्हणजे तुम्ही कितीही वेळा या कादंबऱ्या वाचल्यात लंपन बद्दल जेव्हा जेव्हा तुम्ही वाचता तर तुम्हाला तेवढीच मजा येते अं फार छान अभिवाचन सगळ्यांचं म्हणणे धन्यवाद अं मला अशा प्रकारे अं म्हणजे हे वाचायला मिळणं हे खरंच खरंच भाग्यच आहे आणि खूप आवडत मला प्रकाश नारायण संत यांचं हे वाङ्मय आणि लंपन वाचायला मिळालं माझ्या मते आ, तुमच्यापैकी प्रत्येकाने लंपनशी सुमीशी बिट्ट्याशी मनीशी स्वतःला कुठे ना कुठेतरी रिलेट केलं असणार नक्की तुमच्या पौगंडावस्थेत आणि त्यातल्या अनेक बारीक सारी गोष्टी तुम्हाला तुमच्या वाटल्या असणार असं मला वाटतंय अ पण तू लंपनला कसं रिलेट करतो स्वतःशी असं विजू मानायनं अरे विजू तूही रिलेट करत असशील ना तुलाही तुझ्या पौगंड अवस्थेत कुठेतरी सुमी अशी गिरक्या घेत दिसली असेलच ना कोणाचा तरी सोनेरी केस असे भुरभुर उडताना तुलाही आवडले असतीलच ना किंवा बिट्ट्या आईनं बिट्ट्याला जवळ करणं आणि लंपनला नंतर भेटणं हेही रिलेट झालं असेल कारण मीही आमच्या घरामध्ये मोठा भाऊ मी दोन नंबरचा आणि लहान भाऊ केतन त्यामुळे केतन आणि बिट्ट्या ज्यांना मी कुठेतरी एकदा बारीक कंपेअर करून बघितलं होतं की लहान भावाकडे आई जास्त लक्ष देते का जशी लंपनची आई बिट्ट्याकडे जास्त लक्ष देते असं लंपनला वाटतं तसं होत आहे का हेही मी कुठेतरी चाचपुडून बघण्याचा प्रयत्न केला होता तर त्यामुळे लंपन खूप रिलेट झाला होता वा किती वेळा हे ऐकली वाचली तरी तेवढाच आनंद मिळतो असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आ, एकदम मॅड सादरीकरण असंही म्हटलंय हा ही लंपनचा आवडता शब्द आहे आणि एक लाख बावीस हजार दोनशे बहात्तर वेळा जरी तुम्ही लंपनला वाचल तरी तुम्हाला तेवढीच मजा येते परत जणांचं ये हेच म्हणणं आहे अ भाबडेपणा शोभलाय चेहऱ्यावरचा लंपनचा भाबडेपणा माझ्या चेहऱ्यावरती कोणा तरी दिसलाय मला हसायलाही येते आणि मला आवडते देखील हरकत नाही यालाच अभिनय म्हणतात की काय वा, वा। खूप छान वाटलं अगदी जिवंत उभं केलं मी त्यांची मुलगी उमा दीक्षित अरे वा 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 त्यांच्या मुलीकडनं उमा दीक्षितकडनं असं हे येणं म्हणजे खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे वा 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 खूप सटल वाचलत लंपनचा प्रामाणिकपणा आणि बालिश पण पोचला वा छान धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे खरच मनापासून आभार हे पुन्हा म्हणजे जर पुस्तक मिळालं तर तुम्ही वाचा त्या पाचही कादंबऱ्या वाचा सांगण्यांचा रस्ता असेल किंवा वनवास असेल शारदा संगीत तेही फार है, है, इत्को इत्को छान आहे पंखा आहे झुंबर हे सगळं तुम्ही पुन्हा एकदा वाचा हॅट्स ऑफ टू प्रकाश नारायण संत की इतकं वेगळं इतकं छान लिखाण केलंय म्हणजे मनात जशा भावना येतात त्या तिथल्या तिथे समोर आपल्याला तुम्ही आत्ताही ह्याच्यामध्ये लंपनच्या मनातल्या भावना अशाच अनुभवल्या असतील तर इतकं छान लिहिलं हे वाचा ह्या लॉकडाऊनच्या पिरियड संपल्यानंतर पुन्हा एकदा जरा वाचनाकडे लक्ष द्यायचंय मला कारण बऱ्याच दिवसापासून कामाच्या व्यस्ततेमुळे मला मनापासून वाचन करायला मिळत नव्हतं पण ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी पुन्हा एकदा वाचनाकडे लक्ष केंद्रित केलं आणि आज मी तुमच्यासमोर सांगतो की तुम्ही प्रत्येकाने सुद्धा चांगलं वाचा सतत वाचन करूया आपण त्यातूनच प्रगल्भ होऊ असा माझा अनुभव आहे जे वाचनप्रेमी आहे त्यांचा हाच अनुभव असेल आणि त्याचबरोबर सर्वांना माझी एक कळकळीची विनंती आहे की लॉकडाऊन पिरियड संपला की प्लीज बारोमास हे नाटक प्लीज बघा खरंच सांगतो डॉक्टर सनानंद देशमुख यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीवरती आधारित हे बारोमास नाटक आहे ते नाटक बघा तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना आप्त स्वकीयांना घेऊन जाऊन नाटक बघा या नाटकाला यावर्षी खूप स्पर्धांमध्ये खूप नॉमिनेशन्स मिळालेली आहेत त्यांना पुरस्कारही मिळव अशी सुद्धा मी प्रार्थना करतो खूप सुंदर नाटक आहे हे नाटक बघा आपण आता घेणार होत एक पाच मिनिटांचं मध्यंतर आणि त्यानंतर तुम्हाला भेटायला येणार आहे या वर्षीची लोकसत्ता लोकांकिका आणि सवाई लक्ष्यवेदी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाची ऐश्वर्या मिसाळ किंवा कुठेही जाऊ नका ह्याच पेजवर राहा या पाच मिनिटात ह्या पेजला लाईक ला करा शेअर करा फॉलो करा पाच मिनिटाचं अगदी मध्यंतर घेऊया आणि पुन्हा भेटूया आपण धन्यवाद

छत्तीस टक्के आरक्षण आहे माहिती आहे एक ही पास व्हा नाही तर तोंडी पास व्हा लागायचं परमिशन मुतायच परमिशन ते बी आम्ही देतो योजनेतून वावरात दे। एवढी चिंता होती ना तर पोरं होती होत्याची कसा जाऊ तर वावरात कवटाळून मिठी